पुणेकर मात्र काहीसे नाराज आहेत, कारण येत्या 15 ऑगस्ट पासून मुंबईत लोकल सेवा सुरू होतीये, मात्र पुण्यात लोकलचा निर्णय अजूनही झालेला नाहीये। त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होऊन सुद्धा पुण्यातील लोकल यार्डातच राहणार आहेत। पुण्यात पुणे लोणावळा पुणे दौंड या मार्गावर लोकल धावतात। व्यवसाय आणि शिक्षणासाठी पुण्यात या लोकल सेवेचा वापर हजारो प्रवासी करत असतात। असं असताना सुद्धा सरकारला केवळ मुंबईकर प्रवाशांची काळजी आहे का, असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। मुंबईकरांसाठी आता लोकल सेवा सुरू झाली असली तरी सुद्धा पुणेकरांसाठी मात्र अजूनही तसा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। पुण्यातले निर्बंध आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत, मात्र अजूनही पुण्यातल्या लोकल या यार्डातच राहणार आहेत। पुण्यामध्ये पुणे लोणावळा आणि पुणे दौंड या मार्गावर लोकल धावतात, परंतु अजूनही आता मुंबईला परवानगी मिळून पुण्याला मात्र ही मिळालेली नसल्यामुळे पुणेकर नाराज आहेत। पुणेकर लोकलच्या प्रतीक्षेत आहेत। पुणे लोणावळा लोकलनं ही पुणे लोणावळा लोकल आहे, त्याचप्रमाणे पुणे दौंड ही सुद्धा लोकल आहे आणि या प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे। मात्र जवळजवळ 1 लाखाच्या आसपास ह्या प्रवाशांची संख्या असली तरी PMP च्या फेऱ्या मात्र कमी आहेत, त्यामुळे सध्या प्रवाशांचे हाल होत आहेत। लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांवर आर्थिक बोजा सुद्धा पडतोय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24